नमस्कार नमस्कार रसिक हो नमस्कार मी युगंधरा वळसंगकर कला रंग मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी परवा एका सखीने एक कविता पाठवली, ती कविता वाचल्यानंतर खरच मी अगदी निशब्द झाले। अस्सल स्त्रीवादाचा हुंकार त्या कवितेमध्ये जाणवला। या कवितेतील एका मुलाच्या मनात आपल्या बहिणीप्रती एक सल आहे। काय सल आहे ऐकूया। कवितेचं शीर्षक आहे अपूर्ण कविता आणि कवितेचे कवी आहेत पुनीत मातकर, गडचिरोली येथील पुनीत मातकर। ऐकूया। शाळा सुटल्याच्या दीर्घ घंटेचा आवाज विरत नाही तोच सुसाट वेगानं मी पोहोचायचो घराच्या दारात। पाठीवरलं दप्तर फेकून घोड्यागत उधळत पोहोचायचो मैदानात। मस्तवाल बैलासारखा धूळ मातीत बेभान होऊन मिरवत राहायचो स्वतःच पुरुष असण। तीही यायची शाळेतून, चार रांजण पाणी, घर अंगणाची झाडलोट, देव्हाऱ्यातला दिवा लावून थापायची गोल भाकऱ्या, अगदी मायसारखीच। आणि बसून राहायची उंबऱ्यावर, रानातून माई येईस तोवर। ती चित्र काढायची, रांगोळ्या रेखायची, भुलाबाईची गाणी आणि पुस्तकातल्या कविता गोड गळ्यानं गायची। धुणं, भांडी, सडा, सारवण, उष्ट, खरकट सगळं काही मायवानी करायची। मी पाय तळून निजायचो, ती मात्र पुस्तक घेऊन बसायची दिव्याच्या वातीत उशिरापर्यंत। एकाच वर्गात असून मास्तर मात्र माझा कान पिळायचे, कधी कधी हातानं तर कधी शब्दानं। अरे बहिणीसारखा होशील तर आयुष्य घडवशील असं म्हणायचे। मग काय, मी करायचो कागाळ्या मायजवळ। मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत टाकत, मॅट्रिकचा गड मी चढलो धापा टाकत टाकत, तिनं मात्र कमावले मला जोगते गुण। बाप म्हणला, आता दोघांचा खर्च नाही जमायचा, त्याला शिकू दे पुढं। टचकन डोळ्यात आलेलं पाणी तसंच माग परतवत ती गुमान बाजूला झाली पाठच्या भावाच्या रस्त्यातून। ती शेणगौऱ्या थापत राहिली, मायसंग रानात रापत राहिली, काटे तणकट वेचत राहिली, बाई पण आत मुरवत राहिली। तिच्या वाट्याचा घास घेऊन मीही चालत राहिलो पुस्तकांची वाट। कळत गेलं तस सलत राहिलं तिने डोळ्यातून परतवलेलं पाणी, कळत गेलं तस सलत राहिलं तिने डोळ्यातून परतवलेलं पाणी। तिला उजवून मोकळा झाला बाप, तिला उजवून मोकळा झाला बाप। मायलाही हायसं वाटलं, पण मी मात्र गुदमरतो अजूनही अव्यक्त अशा ओझ्याखाली, पण मी मात्र गुदमरतो अजूनही अव्यक्त अशा ओझ्याखाली। दिवाळी, रसाळी, राखीला ती येत राहते अगदी भरल्या मनानं। पाठच्या भावाच्या वैभवानं हरखून जाते, बोट मोडून काढते दृष्ट। टचकन आणते डोळ्यात पाणी पाठच्या भावासाठी, जाताना पुन्हा सोडून जाते मन भरून आशीर्वाद। ती गेल्यावर मात्र मी हुरहुरत राहतो, ती गेल्यावर मात्र मी हुरहुरत राहतो ज्योतीसारखा, जिच्या उजेडात ती उशिरापर्यंत वाचायची पुस्तक, पाठ करायची कविता, जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण, जिची कविता राहिली माझ्यासाठी अपूर्ण। काय मंडळी, एक मागच्या आठवड्यात मी काही कामानिमित्त मालवणला गेले होते। तिथल्या छोट्या छोट्या गावांमधील काही महिलांशी संवाद साधल्यावर असं लक्षात आलं की अजूनही काही ठिकाणी मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं। 10वीपर्यंत शिक्षण दिलं जातं, पण नंतर त्यांना घरकाम किंवा मग त्यांचं लग्न लावून दिलं जातं। पण काही ठिकाणी मात्र आपल्या मुलीने उत्तम शिक्षण घ्यावं, तिला तिच्या मनासारखं ज्या क्षेत्रामध्ये तिला करिअर करायचं आहे ते क्षेत्र तिने निवडावं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेऊन प्रगती करावी,
त्या दृष्टीने त्या मुलीचे आई वडील मात्र तिच्यासाठी मेहनत घेत असतात. अशाच एका सखीशी मी पुढच्या भागात गप्पा मारणार आहे. त्या सखीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या जिद्दीच्या बळावर खेळामध्ये प्रगती केली आणि भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. अशी भारतीय खेळाडू तिच्याशी मी पुढच्या भागात गप्पा मारणार आहे. आजचा भाग कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण त्या भारतीय खेळाडूशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तेव्हा पाहत रहा कला रंग. धन्यवाद.